सोबत गेलेल्या धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये शरद पवार यांनी सभा घेत हल्लाबोल केला. आता पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार सुद्धा बीडमध्ये सभा घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये सभांचा हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. मनधरणीला अपयश, आता सभेला उत्तर. राष्ट्रवादीत रंगणार सभांचा धडाका. सत्तावीस तारखेला अजितदादांची बीडमध्ये सभा. छगन भुजबळांच्या येवल्यानंतर शरद पवारांची धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात बीडमध्ये जंगी स्वाभिमानी सभा झाली. संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात शरद पवारांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत झालं. पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना पवारांनी बंडखोरांवर टीका करत थोडी तरी माणुसकी ठेवा असा हल्ला बोल केलाय. सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचंय सुद्धा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, लढा झालेलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखवायचा राहणार नाही. तक्रारवादी ही आहे की कालच्या 24 निवडणुकीमध्ये मदत घेतली जनतेची, लोकांनी निवडून दिलं, लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज त्या भाजपच्या दावणीला राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मानतात. आज तुम्ही हे करतात, पण उद्याच्याला ज्या वेळेला मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल त्यावेळेस कोणतं वचन दाबायचं आणि तुम्हाला कुठं फासवायचं हा निकाल या दिवसाचा प्रत्येक मतदार हा केल्याशिवाय राहणार नाही. बीडमधल्या सभेच्या ठिकाणी अजित पवार गटाच्या वतीनं पवारांच्या स्वागताचे 40 फूट कटआउट लावण्यात आले होते. त्यावर अजित पवारांचाही फोटो होता. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या असा मजकूर त्यावर होता. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी हल्ला बोल केलाय. मी जे काय पोस्टर्स बॅनर्स बघतोय हा सगळा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा मेळावा आहे. काय त्याच्यावरची वाक्य? अरे आपण करतो काय हे तरी या कोत्या मनोवृत्तीच्या नेतृत्व पळकुट्या नेतृत्वाला कळलं पाहिजे. अरे पळकुट्या नाव तर लिहायचं होतं बॅनर वरती. अरे हिम्मत होती तर नाव लिहायचं होतं. आता याच ठिकाणी 10 दिवसांनंतर अजित पवार सभा घेऊन उत्तर देणार आहेत. येत्या 27 ऑगस्ट पासून अजित पवार महाराष्ट्र परिक्रमा काढणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय कसा योग्य आहे हे ते मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील. आपल्यावर कसा अन्याय झाला हे बंडखोरीनंतर अजितदादांनी सांगितलं होतं. सभांमधूनही ते याचा पुनरुच्चार करण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या बंडखोरीनंतरच पवारांनी राज्यभरात सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यावर अजित पवारांनीही आपल्याला सभेनंच उत्तर द्यावं लागेल असं जाहीर केलं होतं. अजित पवारांनी मनधरणी करण्यासाठी शरद पवारांची आतापर्यंत 3 वेळा भेट घेतली, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू होणार असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.